नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे कारण की ज्या परीक्षा नगर परिषद भरती मधल्या स्थापत्य पाणीपुरवठा मेकॅनिकल मधली आणि लेखा पाल किंवा लेखा परिषद ची पोस्टपॉन झाल्या होत्या त्याची तारीख घोषित करण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे तारीख ही दिवाळी नंतरची आहे तर खूप चांगला चान्स आहे बरेच विद्यार्थ्यांनी डिमोटिवेट झाले होते एक्स्ट्रा म्हणजे एक्झाम ते पोस्टपॉन होत होती तर त्यामुळे अभ्यासातून मूळ निघून गेलं होतं तर आता चांगली संधी आणि दिवस खूप आहे त्याचा फायदा घ्या तर मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी मी फक्त एक सांगू इच्छितो की आपण एक टेस्ट सिरीज लॉन्च केली होती जी स्टेशरीज बऱ्याच विद्यार्थ्यांनी परचेस केलेली आहे खूप जोरदार टेस्ट सिरीज आहे सिक्स्टी फोर्टीच्या च्या रेशोमध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आप आपल्या ऍपची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करून हे सिरीज परचेस करू शकता पाहू शकता खूप जोरदार आहे टाइम आहे आता वेळ असल्यामुळे या संधीचा सोनं करा कारण की हा चान्स पण येणार नाही तर मी तुम्हाला किती तारखेला एक्झाम होणार आहे ते सर्व सांगणार आहे पण तुम्ही सर्वात पहिले आता ह्या दिवाळीला कारण की दिवाळीचा टाइम आहे या दिवाळीमध्ये बरेच विद्यार्थी आता अभ्यास कमी करणार पण यावेळीची जर तुम्हाला खरंच दिवाळी आणखी चांगली करायची असेल तर अभ्यासाला लागा पंधरा वीस दिवस मिळत आहे एक्स्ट्रा त्याचा फुल फायदा घ्या आणि बरेच जणांचं कॉलेज असेल किंवा काही जणांचा जॉब असेल जे अभ्यास करू शकत नव्हते त्या पिरियडमध्ये काही जणांना सुट्ट्या मिळणार त्याचा खरंच अभ्यासून फायदा घ्या सर्वांनी तर खूप चांगला टाईम आहे कारण की एक्झाम आता होऊ शकली असती ते दहा दिवसामध्ये पाच ते सात दिवसामध्ये पण ती एक्सटेंड होऊन खूप जास्त लांब गेलेली आहे तर मी तुम्हाला काय दाखवल्या नोटिफिकेशन दाखवून देतो बघा ही एक्झाम जी आपली ही सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला नोटिफिकेशन जाहीर केलं आहे त्यांनी प्रसिद्ध पत्रक ज्याला म्हणतो सात नोव्हेंबर म्हणजे आजच्या तारखेचं प्रसिद्ध पत्रक आहे महाराष्ट्र नगर परिषद राज्यसभा गट क परीक्षा दोन हजार तेवीस इथं त्यांनी महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालय सर्व लिहून दिलेलं आहे आता तुम्हाला मी तारखा दाखवून देतो डायरेक्ट कारण की वेळ न घालू तर ता फक्त तारखा बघून घ्या आणि काय काय किती दिवस तुम्हाला मिळते ते बघा हे बघा प्रसिद्ध पत्रक इथं दिलेलं आहे यामध्ये त्यांनी सांगितलं दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस व तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या तसेच सदर परीक्षा सुधारित तारखा लवकरच प्रसिद्ध करण्यात येतील असेच संदर्भात प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळवण्यात आले होते त्या अनुषंगाने पुढील संवर्गाच्या ऑनलाईन परीक्षा खालील तक्त्यात नमूद केलेल्या तारखेस व सत्रानुसार घेण्यात येणार आहे तर आता हे सत्र फायनल झालेलं आहे आता याच दिवशी तुमच्या एक्झाम होणार आहे तर बघा पदाचे नाव दिलेले आहे इथे महाराष्ट्र नगर परिषद पाणी पुरवठा जलनिस्तारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गट क श्रेणी अ ब आणि क याची परीक्षा तुमची बावीस नोव्हेंबरला होणार आहे नोट डाऊन करून घ्या बावीस नोव्हेंबर बावीस नोव्हेंबर सत्र दोन दुसऱ्या सत्रामध्ये होणार आहे दुपारी एक ते तीनच्या दरम्यान दुपारला एक ते तीनच्या दरम्यान हे एक्झाम म्हणजे बावीस नोव्हेंबरला जर आपण विचार केला तर आजची सात नोव्हेंबर आहे तर तुम्हाला आरामात चौदा ते पंधरा दिवस मिळत आहे या परीक्षेच्या तयारीला तर चौदा ते पंधरा दिवस म्हणजे खूप मोठा कालावधी होतो त्यामध्ये तुम्ही टेस्ट सिरीज तुमचा पूर्ण कम्प्लीट करू शकता बरेच काही तुमच्या गोष्टी राहिल्या असेल करायच्या रीड करायचं राहिलं असेल तर पंधरा ते वीस दिवसामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये खूप काही गोष्टी होऊ शकतात तर सर्वांनी फायदा घ्या कारण की बरेच विद्यार्थी इथून डिमोटिवेट झाले त्यांनी मोटिवेट व्हा पुन्हा करा हा संधीचा चान्स सोडून बरेच कारण की चांगल्या चांगल्या विद्यार्थ्यांनी अभ्यास सोडून दिला होता मिडलमध्ये की परीक्षा नेहमीच दोन तीन वेळा आपली दोन वेळा समोर गेलेली होती पोस्टपॉन झाली होती त्यामुळे त्यानंतर बघा महाराष्ट्र नगर परिषद लेखापाल आणि लेखा परीक्षेत गडकचा पेपर जो आहे तो चोवीस नोव्हेंबर दोन हजार ला बघा बावीस नंतर तेवीसला ला नाहीये डायरेक्ट चोवीसला आहे एक दिवस सोडून आणि पहिले सत्र सकाळीचं आहे ते नऊ ते च आणि दुसरे सत्र जे आहे एक ते तीनचं या दोन सत्रामध्ये परीक्षा होणार आहे आणि महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य ची जी एक्झाम आहे ती चोवीस नोव्हेंबरलाच होणार आहे पण शेवटच्या तिसऱ्या सत्रामध्ये संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान होणार आहे तर सर्वांनी जोमा अभ्यासाला लागायचा आहे वेळ खूप आहे पंधरा दिवस म्हणजे खूप होऊन जातात चौदा पंधरा दिवसात तुम्हाला खूप काही गोष्टी करू शकता फक्त काय करायचं आहे तुमच्या जे, जे गोष्टी राहिल्या त्या आणि टेस्ट सिरीजला सॉल्व सॉल्व्ह करायचं जास्तीत जास्त चला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कारण की लाईक केल्यामुळे बाकीचे विद्यार्थी ज्यांची परीक्षा आहे त्यांना सुद्धा कळून जाणार सबस्क्राईब आणि शेअर करून द्या तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद